बावीस मार्चला माझं त्याच दिवशी सकाळी ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमध्ये पाय कट केला पाय पूर्ण डॅमेज झाला होता आणि मी एक पण मॉक दिला नव्हता नमस्कार मी सोनूल कोतवाल ॲक्च्युली पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये आष्टापूर नावाचं गाव आहे मुळा नदीच्या काठावर वसलेले आमचं गाव आहे आणि त्या गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला त्याच्यानंतर पहिली ते चौथीचं शिक्षण माझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमनवाडी म्हणून गावातच जिल्हा परिषदेची शाळा आहे ते शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं आणि माझं माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आष्टापूर इथे सातवीपर्यंत आणि महात्मा गांधी विद्यालय उरळीकांचन इथे दहावीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतर कुसरवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण मी पूर्ण केलं त्यानंतर बीई मेकॅनिकल मी जे एस पी एम कॉलेज ऑफ इम्पिरियल इंजिनिअरिंग येथून पूर्ण केलं साधारण दोन हजार सोळाच्या आसपास माझं बीईचं शिक्षण पूर्ण झालं आणि दोन हजार सोळाला ज्यावेळेस बीईचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर व्हॅल्यू नावाचं एक मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या कंपनीमध्ये माझं प्लेसमेंट झालं होतं आणि त्या प्लेसमेंटमधूनच मी जॉब करायला सुरुवात केली जॉब करायला सुरुवात केली दोन हजार सोळा चा ते अठरा एक व्हॅल्यू आणि संजय टेक्नो प्लास्ट अशा दोन कंपन्यामध्ये दोन वर्षे जॉब केला पण चौथीचं इतिहासाचं पुस्तक वाचायचो मी त्याच्यामध्ये राजा शिवचरित्र शिवछत्रपतींचं राजा शिव शिवचरित्र पूर्ण दिलं होतं आणि त्या शिवचरित्राचा मी अभ्यास केला होता आणि त्या शिवचरित्राच्या अभ्यासामधूनच मला लोकांसाठी काहीतरी करायचे तळमळ म्हणजे निर्माण झाली होती लहानपणापासून शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे लेखे वर्धिष्णु शिवंदिता शाह सुनो शिवशै शा भुद्राभद्रा हे राजते म्हणजे प्रतिमेच्या चंद्राप्रमाणे वाढणारं माझं स्वराज्य हे लोककल्याणासाठी आहे हे महाराजांनी मला सांगितलं होतं आणि ते माझ्या मनावर रुजलं होतं आणि त्यामुळेच प्रशासनात येण्याची तळमळ मला स्वस्त बसवून देत नव्हती सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये एम पी एस सीमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस माझं लग्न पण झालं होतं आणि मला चार वर्षाची चार चार महिन्याची मुलगी होती आणि चार महिन्याची मुलगी असतानाही कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही मी एकमेकी निर्णय घेतला की एम पी एस सीमध्ये आलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपण महाराजांसारखं स्वराज्य घडवणं आपल्याला शक्य नाही मात्र जे स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे जे भारताला स्वराज्य मिळालेलं आहे ते स्व सौर, स्वराज्यामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेता आला पाहिजे आणि हा भाग घेण्यासाठीच मला प्रशासनावर यावं लागेल आणि म्हणून मी एम पी अभ्यास चालू केला साधारण सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मी एम पी अभ्यास चालू केला आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी कंबाईनची परीक्षा टार्गेट केली होती म्हणजे मला राज्यसेवा हा माझा पहिली पहिली चॉईस नव्हती माझी कंबाईन ही पहिली चॉईस होती मला कोणीतरी मित्रांनी सांगितलं होतं की ह्या वर्षी सेल टॅक्स इन्स्पेक्टरच्या दोन हजार अकरा बाराला जास्त जागा आल्या होत्या त्या प्रमाणात जास्त जागा येतील म्हणून मी कंबाईनचा अभ्यास करण्यासाठी आलो पण त्यावेळेस जी ॲड आली कंबाईनची त्यामुळे खूपच कमी जागा आल्या आणि ज्या तुलनेत राज्यसेवेमध्ये खूप चांगल्या जागा असल्यामुळं मी राज्यसेवेकडे शिफ्ट झालो आणि एक दोन महिने मी कंबाईनचा अभ्यास केला होता डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मी राज्यसेवेचा परत राज्यसेवेच्याकडे शिफ्ट झालो फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये त्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला मी अभ्यास चालू केला आणि फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची पूर्वपरीक्षा मी चांगल्या गुणांनी पास झालो माझा एक मित्र होता उपशिक्षण अधिकारी कैलास चोरमले म्हणून त्या मित्राचा मला खूप मदत झाली या गोष्टीमध्ये कारण त्याने मला पूर्ण गोष्टींचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावर मी चार ते पाच महिन्यामध्येच पहिली पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालो होतो आणि मला असं वाटायला लागलं त्यावेळेस की एम पी एस सी आता चार पाच वर्षे लागतात पण हे काहीतरी सो खूप सोपं आहे आणि लवकर होईल आपल्याला काहीतरी आपल्याकडनं म्हणून पण हा माझा गोड गैरसमजत होता म्हणायला लागेल कारण जुलै दोन हजार एकोणीसमध्ये जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली त्या मुख्य परीक्षेमध्ये माझा खूपच लांबून पराभव झाला होता आणि मी जवळपासही माझे मार्क नव्हते आणि मला असं हो तेवढेच वाटलं की आपल्याला खूप अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर ती पुढली डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात आली आणि त्यानंतर मी परीक्षेचा अभ्यास चालू केला दोनशे जागांची जाहिरात होती आणि जे मला नको होतं तीच गोष्ट पुढे येऊन थांबली कोरोनामध्ये दोन वर्ष निघून गेली पण परीक्षाच झाली नाही आणि आज माझ्या अंदाजाने मे एकतीस मे दोन हजार बावीस उजळले त्या दिवशी रिझल्ट लागला म्हणजे एवढे खूप लांब दिवस पाण्याखालून गेले होते पण या दरम्यानचा जो प्रवास आहे तो प्रवास असा होता की राज्यसेवेची परीक्षा मी दोन हजार वीसची ची पास झालो आणि मुख्य परीक्षेचा खूप चांगला अभ्यास केला राज्यसेवा दोन हजार वीसचा पण मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना मला जाणवलं की मी मुख्य परीक्षाचा ज्यावेळेस अँसर के आली यांसर केल्यानंतर मला फक्त पहिल्या किल्ल्या चारशे आठ मार्क होते आणि त्या चारशे आठ मार्कावर पोस्ट मिळेल का नाही ही, ही शाश्वत नव्हती आणि माझा लायब्ररी म्हणजे पेरणे फाट्यावर ग्रामीण भागामध्ये मी जिथून येतो तिथूनच जवळ पंधरा सोळा किलोमीटरवर पेरणे फाट्यावर प्रबोधन भवन म्हणून आमची लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये जायचो मी पण माझा एकदम डल प्रवास चालू झाला होता आयुष्याचा की नऊ दहा वाजता लायब्ररीमध्ये जायचं पाच सहा वाजता परत घरी यायचं माघारी आणि एक कौटुंबिक जबाबदारीमधून मला अभ्यासाला पूर्ण वेळ देणे शक्य नव्हतं म्हणून ज्यावेळेस दोन हजार एकवीसची परीक्षा आली दोन हजार एकवीसची जाहिरात आली मी डी सीच्या जागा होत्या त्यावेळेस काहीतरी ओबीसीसाठी पण जागा आल्या होत्या आणि मी नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे डी सीच्या जागाचे जे टार्गेट ठेवलं मी आणि मी विचार केला की आता पुण्यामध्ये जायचं चांगला अभ्यास करायचा आणि ह्यावेळेस डेप्युटी कलेक्टर झाल्याशिवाय माघारी यायचं नाही आणि त्याच विचाराने मी पुण्यामध्ये आलो एक सक्सेस ऑन व्हिक्टी म्हणून के सागर सरांची लायब्ररी आहे पुण्यामध्ये ती लायब्ररी जॉईन केली तिथं आणि त्याच्यानंतर कर्वेनगरला शिफ्ट झालो त्यानंतर एक पंधरा दिवसांनी माझा मित्र सफर खान म्हणून तो मित्र पण पुण्यामध्ये आला आम्ही रूमवर राहू लागलो अभ्यास चांगला चालू होता माझं सर्व व्यवस्थित चालू होतं पण मध्यंतरीच्या काळात त्या सफरचं सिलेक्शन झालं होतं पोस्टामध्ये आणि पोस्टामध्ये त्या मित्राचं सिलेक्शन झाल्यामुळं त्याला ड मेडिकलसाठी मुंबईला जायचं होतं आणि मेडिकलसाठी मुंबईला जायचं असल्यामुळे पुणे स्टेशनला त्याची सव्वा चार वाजता पहाटे ट्रेन होती आणि पहाटे काही ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी नव्हती करूनगरवरून त्याने मला आदल्या दिवशी विचारलं होतं की मला रेल्वे स्टेशनला सोडशील का आणि माझा ॲक्च्युली तो खूप चांगला मित्र होता इंजिनिअरिंगपासूनचा मित्र होता त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता काही आणि त्यामुळे पाटे चार वाजता पाहुणे चार वाजता मी निघालो रूमवरनं आणि रूमवरनं निघाल्यानंतर जुना बाजारापाशी आलो असताना मंगळवार पेठेचा पुण्यामध्ये सगळ्या मुलांना माहीत असलं आपल्या एम पी एस अभ्यास करणाऱ्या जुना मध्ये आलो होतं एक एक लेन रोडची बंद करून ठेवली होती ॲक्च्युली आणि अपोजिट साईडने सिग्नलला असताना एक ट्रक आतमध्ये शिरला मला ती अपेक्षाही नव्हती की अपोजिटने कोणतीतरी गाडी येईल कारण आपण आपलं सरळ चाललो होतो आणि ज्यावेळेस तो ऑपॉर्च्युनिटी ट्रक आला एकदम अंगावर आला आणि मी गाडी साईडला ओढण्याचा प्रयत्न केला पण तरी पण दुर्दैवाने त्यामध्ये गाडीचा पुढला जो बंपर असतो त्याच्यामध्ये माझा हँडल गुतला गाडीचा आणि त्यामध्ये माझा पाय त्या गाडीच्या चाकाखाली गेला तर अक्षरशः अर्धा तास गाडी पाय म्हणजे पूर्ण गाडीचं ज्या सोळा टायर काहीतरी गाडी होती ते ट्रक होती त्यामध्ये साखर भरलेली होती आणि बत्तीस ते तीस टन लोड होता त्या गाडीमध्ये तर त्या गाडी अक्षरशः माझ्या पायावर उभी होती अर्धा तास कारण ज्यावेळेस गाडी पुढं मागं करण्याचा प्रयत्न केला तो गाडीचा गाडी खालून माझा पाय निघत नव्हता हो बाहेर तर पोलिसांनी आतमध्ये टॉर्च लावून पाहिलं ला, तर पाय पूर्ण डॅमेज झाला होता आणि त्यांना असं आढळलं की अजून जर जास्त हालचाल केली तर पाय अजून डॅमेज होऊ शकतो मग त्यांनी कुठून तरी दोन जॅक आणले जॅक लावून ती गाडी वर उचलली आणि जॅक लावून गाडी वर उचलली ॲम्बुलन्स आली मध्ये मला टाकण्यात आलं आणि तिथून जवळच असलेला संचेती हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यानंतर ज्यावेळेस दवाखान्यामध्ये मी गेलो त्यांनी दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या मशीन वगैरे पायाला लावल्या आणि एक पंधरा वीस मिनिटातच डॉक्टरांनी मला येऊन सांगितलं ॲक्च्युली मी तुला मोठ्या भावासारखं आहे मी काही तुला खोटी आश्वासनं देणार नाही आणि आता तुझा आपल्याला पाय गुडघ्याच्यावरून कट करावा लागेल मग एक ते एकदम अंधार उभं राहिल्यासारखं माझ्या पुढं उभं राहिला की आता आयुष्यात पुढं काय मग ज्या माणसाला अर्ध्या तासापूर्वी पाय होता ज्यावेळेस मी पावणे चार वाजता रूमवरून निघालो मी असा विचारही केला नव्हता की असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडून येईल आणि आता पायच आपल्या गुडघ्याच्यावरून जाणार म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यापुढं खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आयुष्यभर शिकलेलो होतो की एक शिकलो होतो पहिल्यापासून की आयुष्यात कधीच मागल्या गोष्टीचा विचार झाला नाही पाहिजे म्हणजे आपण पाच मिनटांपूर्वी काय गेलं आहे ह्या पाच मिनटापूर्वी करणाऱ्या गोष्टीचा रिग्रेट करण्यापेक्षा आयुष्यामध्ये पुढं काय हे पाहण्याची वृत्ती माझी होती त्या प त्यावेळेपासूनच आणि त्याचाच मी विचार करत होतो आणि त्यामुळं मी निर्णय घेतला मी डॉक्टरांना घरचे येणार होते घरचे पंधरा वीस मिनटात आल्यानंतर पण मी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर तुमचे जे ट्रीटमेंट आहे त्या पद्धतीने ट्रीटमेंट करा माझं काही हे नाही आहे म्हणजे मी मेंटली स्ट्रॉंग झालो खूप आणि त्यानंतरचाच प्रवास असा म्हणजे बावीस मार्चला माझं त्याच दिवशी सकाळी ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमध्ये कट केला तीन चार दिवस मला संचेती हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर पंचवीस मार्चला रिझल्ट लागला राज्यसेवा दोन हजार वीसचा मुख्य परीक्षेचा आणि त्यामध्ये माझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं होतं आता इंटरव्ह्यूला सिलेक्शन झाल्यानंतर एक महिनाभराचा इंटरव्ह्यू होता माझ्या अंदाजाने सव्वीस एप्रिलच्या आसपास माझा इंटरव्ह्यू होता म्हणजे एक महिनाच राहिला होता माझ्याकडे आम्ही घरी गेलो बेडवरच होतो मला बेडवरून खाली पण उतरता येत नव्हतं आणि इंटरव्ह्यूचा दिवस उजळला सव्वीस तारखेचा आणि त्याच्या आदल्या दिवसाचं मी सांगेल खूप म्हणजे मी में मेंटली कसं हे बॅलन्स केलं की ॲक्च्युली माझ्या मनामध्ये खूप प्रश्न पडले होते इंटरव्ह्यूला जाताना माझा पहिलाच राज्यसेवेचा इंटरव्ह्यू होता मी एक पण मॉक दिला नव्हता कारण मॉक देण्याचा प्रश्नच नाही कारण रिझल्ट इंटरव्ह्यूचा रिझल्टच म्हणजे मुख्य परीक्षेचा रिझल्टच माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर लागला होता मग काय करायचं म्हणजे माझ्यापुढे खूप मोठे छोटे छोटे प्रश्न पडले होते जर पाय आपला एकच आहे तर एकाच पायाला बूट घातला तर तो कसा दिसेल मग दुकानात जाऊन एकच बूट कसा मागायचा दुकानदाराला हा आणि घरची पण एवढे काही शिकलेले नव्हते त्याच्यामुळं शर्ट कोणता घ्यायचा इंटरव्ह्यूला पहिला घरच्याने एक शर्ट आणला त्याला एक काळे बटण होते मग ती काळी बटणाचा शर्ट स्टायलिश घालून जायला कसं वाटेल मग मी तसाच निर्णय घेतला उरळीकांच्या म्हणून आमच्या जवळच गाव आहे त्या गावामध्ये गेलो उरळीकांच्या जवळ तिथं कॉटन किंगचा एक शोरूम आहे त्या शोरूमवाल्याने दोन तीन शर्ट गाडीमध्येच आणले गाडीमध्ये चॉईस केले त्या दुकानात गेलो एकच बूट खरेदी केला म्हणजे मला वाटायचं चप्पल घालून जावा पण मी नंतर विचार केला का के की आयुष्यात जर आपल्याला असंच जगायचं असेल पुढं तर आणि आपल्याला जर प्रशासनात जायचं असेल तर आपण प्रशासकीय जे स्किल आहे ते आत्मसात केली पाहिजे मी निवड केली आणि एकच बूट घेतला ते एक बूट पायात घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो उठल्यानंतर पुणे जिल्हा परिषदला माझा इंटरव्ह्यू होता तिथं इंटरव्ह्यूला आलो अत्यंत म्हणजे तिथं सांगितलं माझा ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर आणि पहिलाच इंटरव्ह्यू होता पण मी एवढा कॉन्फिडंट होतो एवढा पॉझिटिव्हनेस होतो म्हणजे मी एकच प्रश्न सांगे मध्यभागी एक मला दिगावकर सरांचं पॅनल होतं सरांनी एक प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये असलेल्या स्ट्रेंथ कोणत्या तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत तर मी सरांना सांगितलं की सर मी खूप पॉझिटिव्ह आहे मी प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहतो मला सरांनी एकच कमेंट टाक दिली होती म्हणले आहो ती गोष्ट सांगू नका तुम्ही स्ट्रेंथमध्ये तुमचा पाय कट केला आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीमध्ये मला इंटरव्ह्यू देताय आहे हां त्यामध्येच खूप काही आहे आणि तुम्ही मला ते सांगू नका तुमच्या दृष्टीने जे स्ट्रॉंग पॉईंट आहे ते सांगा आणि मला एक शेवटचा एक प्रश्न विचारला होता म्हणजे इंटरव्ह्यू तर खूप वेळ झाला खूप बारी इंटरव्ह्यू झाला म्हणजे खूप सगळ्या प्रश्नांची मला टेक्निकल इंटरव्ह्यू घेतला होता मला वाटलं होतं की माझ्या पायावरच जास्त विचारतील पण असं काही पॅनलने के केलं नाही पहिलाच प्रश्न एक विचारला होता फक्त की तुमचा ॲक्सिडेंट कसा झाला म्हणून आणि तिथून पुढं अपंगांचे कायदे सी आर जेड काय असतं पी एम आर डी ए काय आहे पी एम आर डी काय काम करतं मध्ये माझं शिक्षण झालं होतं तिथं निसर्गोपचार आश्रम काय आहे अशा टेक्निकल गोष्टींवर इंटरव्ह्यू घेतला पूर्णपणे आणि त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न विचारला मला सरांनी की तुम्हाला प्रशासनामध्ये काय यायचं आहे तर त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं सरांना मग ते काय मी प्रिपेअर केलं नव्हतं पण माझ्या मनातून आलं सर लहानपणापासून ग्रामीण भागामध्ये वाढलो आणि ग्रामीण भागामध्ये जी शेतकरी माणसं होती आमच्या आसपासचे सगळे शेती करणारे लोक होते माझी आई अशिक्षित आहे म्हणजे तिला असंही पण करता येत नाही ती शाळेतच गेली नाही कधी वडील सातवी पास आहे आणि ज्यावेळेस मी ग्रामपंचायत पडून जायचो तर साधा सात बारा उतारा घ्यायचा म्हटलं तरी लोकांना आठवडा आठवडावर थांबायचं थांबायला लागायचं ज्यावेळेस ती मी ती ग्रामपंचायत पुढली तलाठी बाहेरची गर्दी पाहिजो त्या गर्दीतून मला एकच प्रश्न पडायचा ही सर्वसामान्य माणसं आहेत त्यामध्ये मला माझे आई वडील दिसायचे आणि मला प्रश्न पडायचा की ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रशासन कधी पोहोचल ह्या लोकांना ह्या ग्रामीण लोकांना कधी प्रशासन भेटल आणि हे प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एम पी एस सीमध्ये आलेलो आहे आणि या ग्रामीण जनतेपर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा माझा प्रयत्न कर करायचा आहे म्हणून मला प्रशासनामध्ये यायचं आहे हे मी उत्तर दिलं सरांना सर व्हेरी गुड म्हटले माझा पस्तीस मिनटं इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी बाहेर आलो एकदम हसतमुखच होतो मी कारण इंटरव्ह्यू खूप चांगला गेला होता मला त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतरचा प्रवास सांगेल म्हणजे मुलांनी खचलं नाही पाहिजे ह्या गोष्टीचं म्हणजे मला एक खूप मुलांमध्ये म्हणजे आता मी बोललो मित्रांशी तर मध्ये मागं स्वप्ने लोन करणे आत्महत्या केली किंवा मुलांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आला माझा पूर्ण पाय गेला होता एक उजवा पाय म्हणजे माझ्या आयुष्यातून उद्ध्वस्त झालो होतो मी ॲक्च्युली मला उजवा पायी चालायचं म्हटलं तर मला चालता येत नव्हतं पण अशा परिस्थिती मी खचून गेलो नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप छोटे छोटे संकट असतात आणि आपण त्या संकटाचा विचार केला नाही पाहिजे आपल्या मुलांचं काय आहे मला एक वाटतं की आपण लकलगणाऱ्या लग गाड्या पाहतो कुठेतरी चाककणाऱ्या त्यामध्ये दिवे पाहतो आणि ते दिवे लग पोस्ट पॉश गाड्या पाहून आपण प्रशासनामध्ये येण्याचा विचार करतो पण जर आपल्याला एवढ्या पोस्ट गाड्या पाहिजे असल्या आपल्याला प्रशासनामध्ये यायचं असलं तर आपण त्यामध्ये बारा बारा तास अभ्यासिकेमध्ये दिव्याखाली खाली अभ्यास केला पाहिजे म्हणजे दिव्याखाली खाली नाही पण लाईट खाली जे लाईट आहे त्याच्या खाली अभ्यास केला पाहिजे आपण कष्ट केलं पाहिजे तरच आपल्याला यश मिळेल ना म्हणजे त्याच्यानंतर फक्त इंटरव्ह्यू देऊन थांबलो नव्हतो मी तर सात आठ नऊ मेला मेन्स होती आणि मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं की मेनचे पेपर दोन दोन तास असतात आणि तो दोन दोन तास तुला जर बेंचवर बसता येत नसेल तर तो पेपर कसा देणार तर मी सगळ्यांना नकार दिला आणि नकार दिल्यानंतर मी मेन्सच्या परीक्षेला गेलो आणि तुम्हाला सांगायला सगळ्यांना आनंद वाटेल मला की मला मेनचे चारशे चौदा मार्क आहे संकटाची मालिका माझी तिथपर्यंतच थांबली नव्हती म्हणजे मुख्य परीक्षा जात तुम्हाला मुख्य परीक्षा जाताना एक म्हणजे आमचं माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी प्रसंग ओढवला सात तारखेला जी एस वन मराठी इंग्लिशचे पेपर झाले होते आणि सात तारखेला मराठी इंग्लिशचे पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी जी एस वन आणि जी एस टूचे पेपर होते आणि ते जी एस वन आणि जी एस टूचा पेपर असतानाच दुपारीच माझी आजी एक्सपायर झाली म्हणजे लहानपणापासून जे आजीने माझा खूप जीव होता तिचा म्हणजे मला गावातले लोक सांगतात की एक वर्ष दोन वर्ष गावातल्या लोकांना तिने पाहून पण दिलं नव्हतं मला कारण पोराला नजर लागते आणि पोरग खूप म्हणजे मी जर लायब्ररीत पेरणे फाट्यावर गेलो तर मी संध्याकाळी येतपर्यंत जेवत नव्हते आम्ही एकत्र जेवायचो म्हणजे मी येतोवर जेवायचे था थांबायची पंच्याऐंशी नव्वद वर्षाचं वय होतं एकदम ठणठणीत होत्या त्या आणि ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला त्यांना घरी गेल्या तर मग घरच्यांनी सांगितलं नव्हतं की माझा ॲक्सिडेंट झालाय वगैरे म्हणून आणि त्यांनी मला घरी बघितलं की पाय गेला होता माझा पाय कट केला होता आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवसापासून जेवणच सोडलं आणि ते, ते जेवल्याच नाही त्या दिवसापासून म्हणजे खचून गेल्या एकदम त्यांनी आंतरणालाच खेळून राहिल्या आणि माझा मुख्य परीक्षेचा आठ तारखेलाच पेपर चालू असतानाच त्यांचं दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान दुःख निधन झालं त्याच्यानंतर मला काही घरच्यांनी सांगितलं नाही पाच वाजल्यानंतर पेपर सुटला जी एस टूचा चा आणि पेपर संपल्यानंतर मला सांगितलं आणि डायरेक्ट भूमीमध्येच घेऊन गेले की हे अंत्यविधीसाठी मी त्या दिवशी मी मला खूप दुःख झालं म्हणजे माझा पाय गेला त्यावेळेस दुःख झालं नाही पण मला असं वाटलं की आपल्यामुळं जर आपल्या आयुष्यात कोणतरी आपल्यावर जीव लावणारी व्यक्ती जर जात असेल आणि त्याला म्हणजे मी जबाबदार असल्यासारखंच वाटलं मला म्हणजे त्या दिवशी मी खूप खचून गेलो होतो पण त्याच अवस्थेमध्ये दुसऱ्या दिवशी मी जी एस थ्री आणि जी एस फोरचा पेपर दिला आणि मला चारशे चौदा मार्क पडले आयुष्यात संकट सगळ्यांसाठीच येत असतात माझ्यासाठी येतात बाकीच्यांपर बाकीच्यांवर पण येतात पण त्या संकटांमध्ये आपण किती ताटमानाने उभं राहायचं असलं म्हणजे मी लहानपणी शिकलो होतो की खडक जर आपल्यामध्ये ताकद असलं तर ता खडकावर पण एखादं झाड स्ट्रॉंगपणे उभं राहू शकतं मग ती ताकद आपण ठेवली पाहिजे आपल्या मनगटांमध्ये जोर ठेवला पाहिजे मी ज्यावेळेस संचयती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला जायचो ज्या ज्या लोकांचे दोन दोन पाय गेले होते ते पण संकटावर गाडी फोर व्हीलर चालवत यायचे तिथं आतमध्ये येऊन ट्रीटमेंट घ्यायचे म्हणजे आयुष्यामध्ये अशक्य काहीच नाही पण आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्नांना खचून गेलं नाही पाहिजे आपण आपल्या म्हणजे अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की आपल्या स्वप्नांना आपल्या अडचणी सांगू नका तर आपल्या अडचणीला सांगा की आमची स्वप्न खूप मोठी आहेत तर आपल्याला त्या स्वप्नाला प्रयत्नाची जोड देऊन त्याचा यशस्वी पाठला केला पाहिजे आणि स्वप्न तर ती नसतात ना की जी रात्री पडतात आपण खूप आयुष्यात वाहतो की रात्री चकमकीत आयुष्य जगतोय म्हणून पण ती रात्रीची स्वप्न कधी खरी होत नाही आपल्याला स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिली पाहिजे त्याचा व्यवस्थित प्रयत्न केला पाहिजे आणि त्या संकटातून खचून न जाता आपण प्रयत्न केला पाहिजे ना आणि मग मगच आपण यशस्वी होऊ शकतो मला दोन हजार वीसचा चा लागला एकतीस मेला त्यानंतर सायक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली माझी मी काही प्रवास थांबवलो नाही माझा दोन हजार एकवीस ची मेन्स दिलेली आहे त्यामध्ये चारशे चौदा मार्क आहेत आणि जर सारखे मला इंटरव्ह्यू ला म्हणजे राज्यात तिसरा तास म्हणजे बहात्तर एका जणाला कोणतरी एकाहत्तर एकाला आहे आणि मला सत्तर मार्क आहेत राज्यसेवेच्या मुलाखतीसाठी आणि तर ते सत्तर मार्क आहेत ह्या वर्षी जर सत्तर जुळून आले तर क्लास वनही मिळू शकते बऱ्यापैकी म्हणजे कोणती मिळेल ते मिळेल पण मी माझा प्रवास थांबवणार नाही मी शक्यतो जर माझा पाय गेला नसताना तर मी एम पी एक पोस्ट एक पोस्टवर थांबलो पण असतो की आता इथून पुढं मी युपीएसी करणार आहे ना की मधून पोस्ट काढण्याचा प्रयत्न करेन म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट थांबत नसते फक्त तुमची कष्ट करण्याची जिद्द पाहिजे संकटांना सामोरे जाण्याची जिद्द पाहिजे हे खूप छान कविता आहे म्हणजे ती मी वाचायचो पहिली आणि मला वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्याला ती लागू पडेल म्हणून की ती कविता अशी आहे की मी जिंदगी का सात निभाता चला गाया हरफिक्रधुए मे उडाता चला गया बर्बादी एवढा शोक मनाना फिजुलता बर्बादी एवका शोक मनाना फिजुलता जो जो खो गया उसे भुलाता चला गया बर्बादियों का शोक मनाना फिजूल फिजुलता जो मिल मिळ गाया मुक्कदर समजले जो खो गया उसे भुलाता चला गया खुशी और गम में फर्क ना लगे मैं जिंदगी उस मुकामे लाता चला गाया आयुष्यामध्ये संकट येतात आपण त्या संकटांचा सामनाच केला पाहिजे आणि आयुष्यामध्ये खचून न जाता पुढेच गेलं पाहिजे आणि आपण एम पी एस सी मुख्य परीक्षा करतो आपल्या हातात एक तालुका येणार असतो आपण त्या तालुक्याचे एक तालुका येणार असतो जिल्हा येणार असतो आपण त्या तालुक्या जिल्ह्याचा निर्णय घेणार असतो आणि त्या त्यामध्ये जर तुमच्यामध्ये संकट आले तुम चो, 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 तर तुम्ही ते स्किल वापरलं पाहिजे तिथं आपण जर आयुष्यामध्ये एम पी सीचा अभ्यास करताना जर खचून गेलो आणि ते खचून जाऊन इकडं छोट्या छोट्या अपयशांवर जर आपण रिग्रेट करायला लागलो तर आपण आयुष्यामध्ये प्रशासकीय जे कौशल्य असेल ते कसे आत्मसात करणार आपण तो तालुका जिल्हा आपण ते कसं चालवणार आणि मग आपण ह्या संकटांना सामनाच केला पाहिजे गोष्टींचा असं मला वाटतं आणि एम पी एस सीच्या प्रवासामध्ये मला खूप मित्र भेटतात म्हणजे काही मित्र असतात लायब्ररीमध्ये मुलं असतात ते आपल्या अपयशाची कारणं देत असतात बऱ्याच वेळा की मला वेळ भेटला असता तर मी खूप चांगला अभ्यास केला असता मग पोस्ट भेटली असती मला मी मला खूप पोस्ट भेटला असतं पण माझा काहीतरी ब्रेकअप झाला होता मला खूप टेन्शन होतं त्याचं आणि मला त्याच्यामुळे हे करता नाही आलं तर ही सगळी मला असं वाटतं ही फोल कारणं आहेत आपली कारण आपण अपयशाची कारणं आपण देत असतो आपण त्याच्यावर सोल्युशन पाहून आपण याच्याकडे गेलं पाहिजे म्हणजे मला खरं पाहिजे मुलं म्हणतात वेळ भेटत नाही अभ्यासाला आता वेळ भेटत नाही असं कसं प्रत्येक माणसाकडे माझ्याकडे चोवीस तास आहे आणि जे समोर पास होणारे मुलं आहे त्यांच्याकडं पण चोवीस तास आहेत म्हणजे ह्या वर्षी जो राज्यात पहिला आलेले असे प्रमोद चौगुले सर आहे त्यांच्याकडे पण चोवीस तासच होते आणि माझ्याकडे पण चोवीस तास होते मी माझ्या अपयशाचे कारण दिलं नाही पाहिजे की माझ्यामुळं ह्याच्यामुळं मी अयशस्वी झालो म्हणून म्हणजे मी ज्यावेळेस एम पी एस आलो तर माझं लग्न झालं होतं मला चार महिन्याची मुलगी होती त्यानंतर पण एक मुलगा झाला मला त्याच्यानंतर म्हणजे आता सध्या मला चार वर्षाची मुलगी आहे आणि मुलगा दोन वर्षाचा आहे मग ते फॅमिलीला वेळ द्यावा लागायचा आम्हाला नऊ वाजता लायब्ररीत जाय जायला लागायचं कधीतरी दुपारीच फोन यायचा मला घरून की आपण म्हणजे मुलगा आजारी तुम्हाला घरी यावा लागेल पण त्याचं कारण दिली नाही पाहिजे आपण पाहतो प्रशासनामध्ये तर काही काही मुलं असे आहेत म्हणजे सर काही काही सर असे आहेत की जे प्रशासनामध्ये काम करत असतात ते काम करताना त्याला कुठेतरी चारच तास वेळ मिळतो पण ते चार तासाचं वेळेचं व्यवस्थित नियोजन करतात आणि ते नियोजनातूनही ते पोस्ट करतात आता जर आपण पाहिलं तर सकाळी जर आपण लवकर उठायची सवय आत्मसात केली सकाळी सहा वाजता जर उठलं आणि लायब्ररीमध्ये जर आलं तर संध्याकाळ सकाळी नऊ दहापर्यंत तुमचं जे ऑफिस टाईम आहे त्यावेळेसपर्यंत तुमचा चार पाच तास अभ्यास होतो आणि संध्याकाळी जर ऑफिस एका सुटलं आणि पाच वाजल्यानंतर जरी अभ्यास चालू केला तरी चार तास अभ्यास होतो सकाळचे चार तास आणि संध्याकाळचे चार तास तुम्ही जर क्वालिटी आठ तास अभ्यास केला तर तुम्ही ऑफिस टाईम करून सगळे आयुष्य सांभाळून तुम्ही एम करू शकता असं वेगळं असं काही नाही त्या गोष्टींमध्ये म्हणजे मुलं आपल्या एमपीएससी मध्ये सूर्यमुखी मुलं झालेली आहेत बऱ्यापैकी म्हणजे जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत काही काही मुलं उठवत नाही म्हणजे ते सूर्यनारायणाला नमस्कार करूनच त्यांना उठायची सवय आहे आणि दुसरी गोष्ट सूर्य एकदा असताकडे गेला सूर्यास्त झाला की मुलं आपल्या रूमकडे झुकत चालतात की त्यांना असं वाटतं की आपलं सूर्याच्या प्रकाशामध्येच अभ्यास करायचा लाईट खाली बसून अभ्यास करायचा नाही असं ठरवलं गोष्ट म्हणजे असं नाही केलं पाहिजे आपण वेळ दिला पाहिजे आपण हार्डवर्क करण्याची तयारी ठेवली पाहिजे कॉम्पिटिशन एवढी तीन चार लाख मुलं जर पूर्व परीक्षेला बसतात आणि त्या तीन चार लाख पूर्व परीक्षेला बसणाऱ्या मुलांमधून तुम्हाला कुठेतरी एक दोनशे अडीचशे जागा एम काढतात त्याच्यामध्ये यायचं असेल तर त्या मध्ये आपण टिकलं पाहिजे आणि ते टिकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण तेवढं हार्डवर्क केलं पाहिजे आपण तेवढं स्मार्ट वर्कही केलं पाहिजे आणि दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र जुळून येतील त्यावेळेसच तुम्हाला यश मिळेल ना जर देरे हाली हरिपालिंगावरी म्हटलं आपण की जर समजा स्वप्नामध्येच निसतं मला एमपीसी पोस्ट भेटल लाल दिवा भेटन मग गाडी भेटल हे करल मग एखादी मुलगी चांगली भेटल लग्न होईल हे निसं स्वप्नामध्ये जर तुम्ही रमत राहिलं तर तुम्हाला सक्सेस कसं भेटू शकतं त्यासाठी हार्डवर्क केलं पाहिजे जर तुम्हाला त्या दोनशे मुलांमध्ये यायचं असलं तर त्या दोनशे मुलांमध्ये सारखं कष्ट पण केलं पाहिजे ना तुम्हाला निस्त रिग्रेट केलं नाही पाहिजे की माझं हे झालं मला टाइमच भेटला नाही मला करून हे मला अडचणी होत्या त्या अडचणी होत्या मला असं वाटतं तुम्ही अडचणी अजिबात कारण दिले नाही पाहिजे सावरकरांचं एक वाक्य आहे आनादे मी अनंत मी अवध्य मी बला मारेल मज मजारे फुकवून जन मला म्हणजे मला मारेल असा शत्रूच नाही या जगामध्ये मी अजिंक्य आहे असं तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि तुम्ही संकटावर मात करायला शिका प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह गोष्टी नाही तुम्ही कष्टाची तयार करा यश आल्याशिवाय कर, सांग थांबणार नाही नक्कीच मी हे तुम्हाला लिहून दिली इथं